घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत बचाव कार्य सुरू आहे. होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला तर 88 जण जख्मी आहेत. काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर असलेलं भलं मोठं होर्डिंग कोसळलं. हे होर्डिंग इगो मीडिया या कंपनीचं होतं आणि या कंपनीचा संचालक भावेश भिडेंसह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे होर्डिंग 120x120 फुटाचं असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी आपल्याला नंदकिशोर गावडे. नंदकिशोर, सुमित, जर पाहायला गेलं तर काल 4-5 दरम्यान हा संपूर्ण जो वादळी वारा होता त्यामध्ये घाटकोपरमधील हे जे होर्डिंग होतं ते पेट्रोल पंपवरती पडलेलं होतं. जवळपास 40 ते 50 गाड्या अजूनसुद्धा आतमध्ये आहेत. 100 अधिक जी लोकं होती ती आतमध्ये सापडली होती. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. 44 जणांवरती अजून देखील उपचार सुरू आहे. मात्र जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते काल रात्रीपासून रात्रभर आणि आज सकाळपासून सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते. काल जर आजचा टप्पा पाहायला गेला तर पहिल्यांदा संपूर्ण जे पिलर लोखंडी पिलर टाकून आतमध्ये जो लोखंडी पिलर उचलण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. मात्र हा पहिला रेस्क्यू एनडीआरएफला अपयशी ठरलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर आसपासच्या ज्या गाड्या किंवा आसपासचं जे पेट्रोल पंपाचं एक्स्ट्रा जे मटेरियल होतं ते काढण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर आता कटरद्वारे हे संपूर्ण पेट्रोल पंपचा भाग आहे तो आता काढण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. हा पेट्रोल पंप या ठिकाणी होता. हा पेट्रोल पंपचा एक साईडचा भाग आहे आणि त्या साईडच्या भागाखाली संपूर्ण जो होल्डिंग होता तो खालती पडलेला होता. मात्र सध्या जर समोरचे दृश्य पाहायला लाईव्ह दृश्य आपण पाहतोय की संपूर्ण जे एक साईडचा जो पेट्रोल पंपचा भाग होता तो आता कटरद्वारे कट करून काढण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर काल रात्रीपासून मोठे शर्तीचे प्रयत्न केले जात असलेले आपल्याला पाहायला मिळत होते. अजून देखील अनेक गाड्या ह्या पिलरच्या खाली अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. होर्डिंगच्या खाली अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 25 ते 30% आजचा जो आतमधला जो पोर्शन आहे त्याचा अजून देखील सर्च ऑपरेशन झालेलं नाही. त्यामुळे अजून देखील आतमध्ये कोण आहे का हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र सध्या आता एनडीआरएफ टीम आणि संपूर्ण अग्निशमन दल असू दे किंवा स्थानिक प्रशासन असू दे या संपूर्ण प्रशासन कडून आता हे शर्तीचे प्रयत्न केले जात असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता पालिकेकडून हे संपूर्ण कटर जे आहे त्या कटरच्या सहाय्याने कट केलेले आपल्याला पाहायला मिळतात. अग्निशमन दल असू दे किंवा हे समोर बघते पाणी मारण्यात येत आहे आणि पाणी मारून तुम्ही जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंप असल्यामुळे अतिची म्हणजे कटिंग असू दे किंवा ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये रिस्की होती. त्यामुळे एक एक भाग जो आहे तो रिस्की ऑपरेशन दरम्यान काढण्यात येत होता. मात्र आता जर पाहायला गेलं तर जे वरच्या साईडचे एक 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 भाग जो आहे तो आता कटरच्या सहाय्याने कट केला जात आहे. खालून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पाणी जे आहे ते मारण्यात येत आहे. कटरवरती गरम होऊ नये यासाठी पाणी मारण्यात येत आहे. कारण काही CNGचा पंप आहे पेट्रोल पंप आहे त्यामुळे अजून देखील रिस्क असू शकते. मात्र सध्या एनडीआरएफची टीम असू किंवा स्थानिक प्रशासन आहे हे शर्तीचे प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. काल 4 ते 5 दरम्यान हे संपूर्ण घटना घडलेली होती. रात्रभर संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. या दरम्यान जर पाहायला गेलं तर मोठी जी हानी आहे ती मुंबईकरांना झालेली आपल्याला पाहायला मिळते. एकूण 88 जणांवरती ही संपूर्ण दुर्घटना ओढवली होती. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. 44 जणांवरती उपचारसुद्धा राजवाडी हॉस्पिटलमध्ये सुद्धा या ज्या दुर्घटना झाली त्या दुर्घटनाग्रस्तींवरती उपचार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मात्र सध्याची समोरची दृश्य आपण बघतोय की कटिंगच्या सहाय्याने आता पेट्रोल पंपचा एक साईडचा भाग आणि संपूर्ण जे पिलर पडलेले आहेत किंवा होल्डिंग पडलेले आहेत त्याचा भाग कट करण्याचे जे प्रयत्न आहेत ते सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला. नक्कीच बरोबर आहे. सध्या आपण बघतोय बचावकारी अद्याप देखील सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.